अचानकपणानं या 50 गद्दार भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसल्यापासून काय झालं हे मला कळत नाही की त्या भारतीय जनता पक्षाला आमची गरज राहिली आणि मुळात गरज राहिली नाही ती कुठल्याही स्वतःच्या व्यक्तिगत पदासाठी उमेदवारीसाठी मी भारतीय जनता पक्षाकडे मागणी केली नाही. माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. 3-3 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला जन आंदोलन झालं. जन आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी रस्त्यावर उतरलो. त्यावेळेला पक्षाकडे न्याय मागण्याची भूमिका घेतली पण पक्षाने दुर्लक्ष केलं. पक्षाने शेतकऱ्यांना मरू दिलं पण माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला वाचवायला भारतीय जनता पक्षाचं सरकार उभं राहू शकलं नाही. आणि म्हणून जो शेतकऱ्याला वाचवू शकत नाही त्याच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार नाही ही भूमिका घेऊ निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचा त्याग मी केला. आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये या शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची पुढची लढाई करण्यासाठी आम्ही सगळ्या शिवसेनेमध्ये सहभागी होतो. कालपासनं भारतीय जनता पक्षाला माझी इतकी अचानकपणे आठवण आली की सन्माननीय प्रदेशाध्यक्षांपासून असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले. आज तर फोन इतके यायला लागले की मी फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि मी त्यांना स्पष्टपणाने सांगितलं की कितीही खोके दिले आणि कितीही सत्ता आता दिली तरी उद्धव साहेबांना दिलेला शब्द मी म्हणू शकत नाही. पैशासाठी आणि सत्तेसाठी बाप बदलणारी औलाद माझी नाही. आणि म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांना मी शब्द देतो मीच नाही तर संबंध उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना कशी उभी राहील आणि हा शिवसेना महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आपल्याला कसा करता येईल या दृष्टिकोनात आम्ही सगळेजण निश्चितपणानं काम करू. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदावर तुम्हाला बसवल्याच्या शिवाय हा कार्यकर्ता तर थांबणार नाही. आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये आलेलो आहोत. आज जे काही चित्र दाखवतात की शिवसेना सोडून लोक निघून चालले आहेत आणि शिवसेना संपते हा गैरसमज आहे. आज ज्या पद्धतीने हे गद्दार गेले आहेत आणि या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे तसं मी पहिला भारतीय जनता पक्षातून बाहेर निघालोय पण अजून 49 मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे नेते थांबले आहेत की ज्यांची कुचंबना अशी होते आणि ज्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील या 49 मतदारसंघामध्ये माझ्यासारखे लोक हे शिवसेनेमध्ये येताना तुम्हाला दिसतील. आणि पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास व्यक्त करतो. सन्मान्य उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला सन्मान्य राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं तर निश्चितपणानं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो. एकच गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की सातत्याने जी टीका होते की मी खूप वेळा पक्षांतर केलं पण माझा नाईलाज होता साहेब कारण माझा ज्या माणसाला राजकारणामध्ये विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून मला पक्षांतर करावं लागतं. त्यांना तुम्ही स्थिर राहायला सांगा मी कधी शिवसेना सुटलो. मी ते भारतीय जनता पक्षाच्या युतीतनं बाहेर पडले मी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो. ते परत भारतीय जनता पक्षाबरोबर आले मी काँग्रेस बरोबर गेलो. ते पुन्हा काँग्रेस बरोबर आले मी पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो. ते पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले आता मी तुमच्या बरोबर आलो. आता पुन्हा त्यांना इथं येऊ देऊ नका पण आम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता. आणि जे काही सोशल मीडियावर सध्या चाललेलं आहे त्याच्यावरही मला निश्चितपणानं खुलासा करायचा आहे की ज्या काही मागच्या काळातल्या माझ्या पोस्ट मागच्या काळातली माझी भाषणं ही सातत्याने जी सोशल मीडियावर दाखवली जात आहे तर एक समजून घ्या की भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती स्वतंत्र नाहीये. तिथं बोलण्याचं स्वातंत्र्य नाहीये. आम्ही सभा जेव्हा घेतो तेव्हा मोठ्या सभेच्या दिवशी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे सांगायला सकाळी 7 वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते आणि ती काळी टोपी जे सांगते तेच आम्हाला बोलावं लागतं. आमचं सगळं स्क्रिप्टेड असतं. सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना तुम्ही पाहिलं असेल ते कागद धरल्याशिवाय काही बोलत नाही आणि इथं सगळं स्क्रिप्टेड असतं. आम्ही सोशल मीडियावर काय टाकायचं हे सुद्धा त्यांच्याकडनं आलेलं कंटेंट असतं. फक्त बळी कोणाचा घ्यायचं आणि टाकायला कोणाला लावायचं इतकंच त्यांच्या हातात असतं. आता आपले विरोधक त्या ठिकाणी गेलेले आहेत थोड्या दिवसात त्यांच्याही लक्षात येईल की त्यांची भाषणं आणि त्यांच्या पोस्ट सुद्धा कसे कंट्रोल होतात. त्यामुळे जे जे काही झालेलं आहे ते सगळे वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाची होती त्यातलं एकही वक्तव्य माझं नव्हतं हे स्पष्टपणे या ठिकाणी खुलासा करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. Thank you.
की बरं झालं गद्दार गेले, त्याच्यामुळे हिरे सापडले. आजपर्यंत आम्ही खूप त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला, पण पैलू काही पडलेच नाहीत त्यांना. आणि मग त्यानंच आम्ही आपले हिरा म्हणून नाचवत होतो. पण अद्वय, आता तुम्ही आल्यानंतर नकली ते जे काय होते, कालच्या 23 जानेवारीच्या भाषणात संजय राऊत चांगले बोलले, दगड त्याच्यामुळे ते दगड होते ते गेले, ते जाऊ द्या, बुडाले आणि बुडणार आहे. मला आनंद आहे, नक्कीच आनंद आहे, की साधारणतः असं तरी होत नाही की एखाद्या पक्षावरती विरोधी पक्षांनी जर घाला घातला तर भाग वेगळा, पण एकेकांचा आपला मित्र पक्ष त्याचं कामकाज कसं चालतं हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आजोबांनी सांगितलेले. आम्ही हे 25-30 वर्ष भोगलेले आहे, 25-30 वर्ष भोगले. त्यांना सुद्धा आम्ही पालखीत बसून मिरवणुका काढल्या, पण पालखीत बसल्यानंतर उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं हे कायमचे आपले भोई आहेत. मी हे जाहीर भाषणात पण सांगितलेलं की शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भारतीय जनता पक्षाची पालखी वाहण्यासाठी केलेली नाही, हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली. आज त्यांचा जो एक काही किळसवाणं जे काही प्रकरण चाललेलं आहे, काही ठिकाणी गेल्यानंतर अनेक चांगले तरुण भेटतात, युवक भेटतात, युवती असतात त्याच्यात, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक असा थोडासा एक संभ्रम असतो की राजकारण एवढं घाणेरडं आहे का. मी त्यांना सांगतो राजकारण कोणतेही क्षेत्र घाणेरडं नसतं, त्या क्षेत्रात असलेली चांगली किंवा वाईट माणसं हे त्या क्षेत्राला चांगले किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशामध्ये जो एक अत्यंत घाणेरडा किळसवाणा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडलेला आहे तो आपल्याला आता गाडून टाकावा लागेल. तसं पाहिलं तर हिरे कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबीय काही नव्याने आजपासून ऋणानुबंध सुरू होतो याच्यातला भाग नाहीये. संयुक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाऊसाहेबांचा उल्लेख संजयनी केला, आणि मला आठवत आहे मी स्वतः शिवसेना प्रमुखांसोबत प्रशांतजींच्या प्रवेशासाठी मालेगावला आलो होतो. आणि आताही आमच्या पुढच्या पिढीची वाटचाल सुरू झालेली आहे. आपण आता आज एक काम लक्षात घेतलं पाहिजे, एक अनुभव आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की त्यावेळेला प्रशांतजी शिवसेनेसोबत आले होते, मग मधल्या काळात जे काही ज्यांनी बिंबा घातला त्यांना आता आपल्याला लांब ठेवावं लागणार आहे. कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना काही माणुसकी राहिलेली नाही. वापरा आणि फेका, वापरा आणि फेका. म्हणजे आता तुमच्याकडे सुद्धा तुम्ही ज्याचं नाव घेतलं गद्दार, मी काय नाव घेऊ इच्छित नाही, कारण त्यांनी माझ्या समोर अन्नाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही, आणि तरी सुद्धा ते गेले. जाऊ दे, आता अन्नाची शपथ खरी असते नसते, शपथ खरी असते नसते हा ज्याचा त्याचा अनुभव आणि ज्याचा त्याचा प्रश्न, मी त्याच्यात काही जाऊ इच्छित नाही. पण आता मात्र आपल्याला केवळ मालेगाव पुरतं काम करून चालणार नाही, अगदी आता तुम्हाला पूर्ण उत्तर महाराष्ट्र तर पूर्ण बघावं लागेल. आणि साहजिकच आहे, तरुण आहात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरावं लागेल. कारण महाराष्ट्र पिंजून काढण्याशिवाय, पिंजून काढण्याची तशी आवश्यकता नाही, लोक निवडणुकांची वाट बघताय. गर्दी खूप झालेली आहे, मला कल्पना आहे. मी इथे जास्त काही भाषण करणार नाही, पण एक सांगतो तुम्हाला, आज तुमचा सगळा उत्साह बघून मी बसल्या बसल्या आद्वेला सांगितलं की आद्वे संजय महिन्याभरामध्ये मालेगावलाच सभा घेऊ, तिथे काय बोलायचं ते मनमोकळेपणाने बोलता येईल. इकडे उगाच छोटं बोलत बसण्यापेक्षा मोकळ्या मैदानात बोलायचं, काय असेल ते मैदानात. फक्त एकच मुद्दा पूर्ण करतो की महाराष्ट्रातली जनता आता निवडणुकांची वाट बघते, आणि हे सर्वे कोण करतं काय करतं, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही सर्वे होत होते, आताही होत आहेत. आता सुद्धा त्यांनी एक जो सर्वे आला त्याच्यामध्ये जर आता निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान 34 जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी जरा घाबरून वापरलेला आहे,
कारण आपण जर का सगळे एकत्र राहिलो घट्ट राहिलो तर 40 कमीत कमी 40 लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी जिंकण्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी 40 थोडेसे त्यांना आपण एक थोडे सोडायला काय हरकत नाही, पण त्या सुद्धा जनतेने सोडल्या तर नाहीतर काय सांगाव. जनता एकदा शेवटी लोकशाही म्हटल्यानंतर जनता ही सार्वभौम असते. पूर्णपणे त्यांचा त्रिफळा सोडवायचं ठरवलं तर 48 च्या 48 जागा सुद्धा महाविकास आघाडी जिंकू शकते आणि ती जिंकण्याची तयारी हिंमत आणि जिद्द त्या जिद्दीने आपण पुढे जाऊया. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कारण यादी बरीच मोठी आहे. त्याच्यामध्ये जवळपास 178 म्हणजे 200 सगळे मातबर लोक तुम्ही आहात. तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की येत्या महिन्याभरामध्ये तुम्ही ठरवा मी मालेगावला येतो.